तर मुश्रीफांच्या या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय, पाहूया. कालची सभा बघून आपले जे विरोधक आहेत त्यांच्या मनामध्ये भरकी भरली असं वाटतं. एकही प्रस्थापित नेता नसताना बी बी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही सभा घडवून आणली आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर साहजिकच आहे मनात धडकी भरणं, त्याच्यात काही चुकीचं नाही. धडकी भरणारच ना. आत्तापर्यंत मला नाही वाटत बी बी पाटलांना कधी एवढं बोलायला मिळालं असेल किंवा कोल्हापूरच्या या तरुण पोरांना स्टेजवर यायला मिळालं असेल. सगळं वन हँड कंट्रोल होता, डिक्टेटरशिप होती आणि त्याला कुठेतरी धक्का बसला आहे. तरुण पोरं तयार होत आहेत, नवीन पोरं तयार होत आहेत आणि हेच खरं राजकारणाचं गरज असते. हे झालं ते बरंच झालं, त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळते. आज त्यांच्याच गावातनं त्यांचेच जे खरे विरोधक होते ते येत आहेत ना बाहेर. अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातनं पुरं आली ना. अमर चव्हाणने भाषण केलं ना, जोरात केलं की नाही? त्या खोतनी भाषण केलं की नाही, जोरात केलं ना? मग अशी होतं ना, संधी तर मिळायला पाहिजे. तेंडुलकरला संधी मिळाली नसती तर तेंडुलकर झालाच नसतं. संधी मिळावी लागते. पण एकूण जे सगळ्याच नेत्यांनी जी भाषणं केली त्याच्यावरून सांगितले की असं मुसलमानांमध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादाची वाढ झाली नाही. आता आता ठाण्यामध्ये हे बघते, ते कोल्हापूर हा फार मोठा जिल्हा आहे, ठाण्या माझं जे अख्तर आहे ते फार छोटं आहे आणि त्याच्यामुळे माझी आणि मुश्रीफांची तुलना करायची असेल तर मुश्रीफ 18 वर्ष मंत्री होते, 18 वर्ष मी विकासासाठी ते इथे गेलो. हे बोलणं किती हास्यास्पद आहे. हसून आहेत खे 18 वर्ष काय, मग काय केलं काय मंत्रिपदावर बसून? कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख केला त्यांनी, कापसी चप्पलचा उल्लेख केला आहे. कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख केला त्यांनी, कापसी चप्पलचा उल्लेख केला आहे. ते कापशी असो नाही तर असो काय ते कोल्हापुरी असो, साहेबांनी सगळं दिल्यानंतर साहेबाला वयाच्या 83व्या वर्षी त्रास देणं शोभलं का एवढाच प्रश्न आहे. काय दिलं नाही साहेबांनी? कोल्हापुरात आलं की गाडीत कोण बसायचं? गाडीतनं खाली लोकांना कोण उतरवायचं? हे सगळं काल कहाण्या ऐकला ना तुम्ही? मला तर काहीच माहीत नाही कोल्हापुरातली, मग एवढा राग का? तेव्हा प्रत्येकाने आपलं अपने गिरेबान में झाक के देखो, दुसरों की तरफ जब उंगलियां उठाते हो तो ध्यान में रखना ये 3 उंगलियां तुम्हारी तरफ उठती है. मी मुश्रीफ साहेबांचं नाव पण घेतलं नव्हतं, त्यांना या काळ एवढं का जुमतं? रोहित पवार यांची जागा घेतोय तो, त्या अहो तुम्ही तुमचं बघा ना, तुम्ही कोणाची जागा घेतली होती? ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं होतं त्या बापाचं नाव होतं सदाशिव दादोबा मंडलिक, त्यांचं तुम्ही काय केलं? आम्हालाही खूप इतिहास माहीत असतो, आम्ही छोटे असलो तरी लय इतिहास जवळ घेऊन फिरतो. तेव्हा उत्तराला अहो मी कुठे म्हणतो, मी सिनियर आहे त्यांचा, ते 18 वर्ष मंत्री होते हो. 18 वर्ष मंत्री असून सुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत हे म्हणायला काही वाटत नाही. 18 वर्ष मंत्री कशाला म्हणतात 18 वर्ष मंत्री? आणि परत घर बसून साहेबांचा फोन येणार, तुला कामगार दिलंय, तुला ग्रामीण विकास दिलंय, तुम्हाला हे दिलंय. अरे सगळं दिल्यानंतर पण रडगण. ते जाऊ द्या, मला ते ईडी बीडी बद्दल काय बोलायचं नाही. हे काय करायचं साहेबांनी? साहेबांनी काय करावं असं त्यांची इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्या बरोबर मी उभा आहे हे शरद पवारांनी सांगणं म्हणजे सहानुभूती नव्हे का? शरद पवारांनी अजून काय करू शकतात पवार साहेब? ते जाऊ दे. नाही मला काही म्हणायचं नाही. 2, 5, 4, 10, 20, 50 सभेवरती काही नसतं, सगळं असतं ते वातावरणावरती. आणि कालपासून कोल्हापूरमधलं वातावरण शरद पवारमय झालं आहे ह्याची मी काही साक्ष द्यायला पाहिजे का? तुम्ही वैयक्तिक साक्षीदार आहात. मी कोल्हापूरला अनेक वेळा आलो, कायम तीच पोरं दिसायची. कालपासून सगळी नवीन पोरं दिसत आहेत. ही काय, ही सगळी नवीन पोरं दिसत आहेत, ही अचानक कुठून आली? ही काय आम्ही बोलवलेली नाही, आम्ही काही पैसे दिलेले नाहीत. आली ना स्वतः शाहू महाराज, छत्रपती शाहूंचे वंशज,
ज्यांनी समता आणि बंधुत्व अख्ख्या जगाला समजवलं, त्या शाहूंचे वंशज येऊन सांगतात की पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरद पवारांबरोबर राहा, ह्याच्यापेक्षा मोठा संदेश कोल्हापुरातनं काय जायला हवा? असं आहे शिवसेनेबरोबर नाही, मी सांगतो, जेव्हा एकनाथ शिंदे गेले तेव्हा एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि त्या बोलवत असताना तिथे सह्या घेण्यात आल्या की साहेबांना एक पत्र लिहूया की वेगळा विचार करायला हवा. होय, मी त्याच्यावर सही केली, कारण का 53 माणसांबरोबर बसून मी त्याला विरोध करू शकत नव्हतो आणि म्हणून मी सही केली. मी कधीही गद्दारीची भाषा केलेली नाही आणि ते पत्र शरद पवार साहेबांना लिहिलं होतं. शरद पवार साहेब घेतील तोच माझा अंतिम निर्णय हे जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती, केली होती, कुठे नाकारतोय? मी नाकारणारा तर माणूस नाही, करतो ते दमके की चोट पे सांगतो केलं. ते उगाच काहीतरी मला आपलं जे जितेंद्र आव्हाडांनी सही केली होती पत्र दाखवा कुठे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, ते पत्र शरद पवारांपर्यंत पोचलंच नाही. ज्या माणसाकडे हे पत्र होतं त्यांनी खिशात ठेवलं आणि खिशातनं नेऊन घरी नेऊन फाडून टाकलं. हे माहीत नसेल मुश्रीफांना तर आज सांगतो, माणूस कुठं कोणाकडे पत्र होतं त्यांना विचारा जरा. ते कशाला सांगू मी कोणी फाडलं आणि काय आहे अजून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.